नमस्कार. एकच थीम ठेवून आम्ही केलेलं बेबी फोटोशूट आपण पाहिलंच असेल. आता पाहूया रंग, कलर्स, थीम घेऊन केलेलं फोटोशूट. हे फोटोशूट म्हणजे आमच्यासाठी आनंदाच्या डोही आनंद तरंगच. 12 महिने एक एक कलर असं करत वाढदिवशी मल्टी कलर थीम हा एक मोरपंखी सप्तरंगी प्रवास आम्ही बाळासोबत अनुभवला. जानेवारी महिना म्हणजे गुलाबी थंडीची चाहूल, गुलाबी ड्रेस आणि गुलाबी गुलाबाचा वन. प्रेमाचा महिना फेब्रुवारी आणि प्रेमाचा रंग लाल, लाल वन पीस आणि रेड हार्ट्स वापरून टू. मार्च संपत येतो आणि द्राक्षांचा सीझन सुरू होतो. हिरवा वन पीस, हिरव्या द्राक्षांचे दागिने आणि द्राक्षांचा स्त्री. रामनवमी, हनुमान जयंती साधारणपणे एप्रिलमध्ये असतात, म्हणून भगवी कफनी आणि भगव्या झेंड्यांचा फोर. वळवाचा पाऊस आणि मे महिना. त्यानंतर बाजारात दिसू लागतात जांभळं, म्हणून जांभळा ड्रेस आणि जांभळांचा फाईव्ह. जून वटपौर्णिमा आणि आंबे. आंब्याच्या वैभवसंपन्न पिवळ्या रंगाचा फ्रॉक आणि आंब्यांचाच सिक्स. पाऊसधारा घेऊन येतो जुलै. निसर्गाची ओढही पावसामुळेच, म्हणून पांढरे इरले आणि पाण्याच्या थेंबांचा सेवन. ऑगस्ट महिना म्हणजे रक्षाबंधन, राख्यांनी नटलेली दुकानं. याचं प्रतीक म्हणून चंदेरी सिल्वर फ्रॉक आणि राख्यांचा एट. 9 महिन्यांचं बाळ म्हणजे बोबडे बोल, अडखळती पावलं. अनेक गुणांची उधळण. बाळाला दृष्ट लागू नये यासाठी काळा फ्रॉक आणि काळ्या मण्यांचा नाईन. ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा म्हणजे पाश्चात्य देशातील हॅलोवीन सेलिब्रेशन आणि भारतीय संस्कृतीतील दिवाळीतील दिव्यांची अंधारावर केलेली मात, म्हणून विटकरी फ्रॉक आणि विटकरी पणत्यांचा टेन. निळा रंग म्हणजे विशालतेचे प्रतीक. 11 महिन्याचं बाळ आता 1 वर्ष पूर्तीकडे वाटचाल करत विशाल भविष्यात पदार्पण करणार, म्हणून निळा ड्रेस आणि निळ्या फुलांचा 11. 12 महिन्यांनी सुवर्णमय 12 महिन्यांची सुवर्णमय वाटचाल करत बाळ अनेक सुवर्ण अनुभूती आईबाबांना देत आयुष्यातील 1 वर्षाचं सुवर्णपान रेखाटतं, म्हणून सोनेरी गोल्डन फ्रॉक आणि गोल्डन डॉलर्सच्या चॉकलेटचा 12. बेबी फोटोशूटची आमची ही कल्पना कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच नवनवीन कल्पना जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.